राज्यात घडत तरी काय आहे? राज्यातील अनेक जिल्ह्यात महिला अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. आता पुन्हा मुंबई शहरातील भिवंडी येथून एक थरारक घटना समोर येत आहे. भिवंडी परिसरातील साडीत राहणाऱ्या अल्पवयीन पीडितेसोबत एकाने आधी मैत्रीचा बहाणा केला. काहीच दिवसात तिच्यासोबत जवळीकता साधून घरी कोणी नसताना तिच्यावर 6 महिन्यात अनेकदा शारीरिक अत्याचार केलेत. असह्य झाल्याने तिने नकार देताच आरोपी युवकाने तिला मारहाण केली. अशात घडलेला प्रकार पीडितेने आई वडिलांना सांगितले असता थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बदलापूर घटनेनंतर अनेक घटना समोर येत आहे. आता पुन्हा भिवंडी शहरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. भिवंडीत साडीत राहणाऱ्या शेजाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अत्याचाराचे थरारक कृत्य केले. दरम्यान हा प्रकार समोर येताच अत्याचार केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रफिक शेख वय वर्ष 28 हा नराधम भिवंडी शहरातील न्यू आझादनगर भागातील एका चाळीत राहतो. या आरोपीने शेजारील एका 13 वर्षीय मुलीसोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तसेच तिच्या घरी कोणी नसताना तिच्यावर 6 महिन्यात वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. दरम्यान 25 ऑगस्ट रोजी अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पीडित मुलीने आईकडे याबाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेता त्याविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीला भिवंडी न्यायालयात काल हजर केले असता त्याला 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.